गेल्या 2 दिवसापासून वादळी वारे सुटले आहे, आणखी काही दिवस असेच वारे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी वाऱ्यापासून झाडांना वाचवण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानाने पुढाकार घेतला असून झाडांना काट्या बांधून आधार दिला जात आहे. वादळी वाऱ्याने लहान झाडे पूर्णपणे कोसळत आहे. या झाडांना काट्यांनी बांधून आधार दिला जात आहे. शिवाय ट्री गार्डचे संरक्षण दिले जात आहे. झाडे वाचली तर आणि तरच आपण वाचू शकतो. यामुळे झाडांना वाचवणे अतिशय गरजेचे आहे. या अनुषंगाने सर्वांनी आपल्या परिसरातील झाडांना संरक्षण द्यावे असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश शर्मा यांनी केले आहे. नमस्कार मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण बघतो की वारं हे जोरामध्ये सुटलेलं आहे. त्यामुळं अनेक झाडं हे असं आडवी पडत आहे जमिनीला, त्या ठिकाणी हे होत आहेत. तर आमची आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की आपण झाडांना अशा पद्धतीने काठी बांधावी आणि शक्य होईल तेवढं सपोर्ट देण्याचा प्रयत्न झाडांना करावा. आज आपण कोरोना परिस्थितीमध्ये बघतो की ऑक्सिजनची कमी वारंवार आपल्या लक्षात आलेली आहे. झाडांचं महत्त्व आपल्याला कळालेलं आहे. त्यामुळं या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचं संवर्धन करावं अशी कळकळीची विनंती करतो.